महापालिकेनं बेकायदेशीरपणे दिलेल्या सर्व जागा ताब्यात घेऊन त्यांचा जाहीर लिलाव करा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांनी दिलाय. गेल्या अनेक वर्षांपासून रूपा भवानी मंदिराच्या आजूबाजूचा परिसर महापालिका मंदिराला भाडेतत्वावर देत असते. मात्र गेल्या 2 वर्षांपासून कोरोना महामारीमुळे शारदीय नवरात्र महोत्सव साजरा करता आला नव्हता. यंदाच्या वर्षी कोरोनाचे सर्व निर्बंध उठल्यानं नवरात्र महोत्सव मोठ्या उत्साहात भक्तिभावानं पार पडणार आहे. त्यामुळं आजूबाजूच्या परिसराची जागा रूपा भवानी मंदिर ट्रस्टला भाडेतत्वावर देत असताना महापालिका दरवर्षी 10% भाडेवाढ करते. त्याच अनुषंगानं गेल्या अनेक वर्षांपासून सोलापुरात असलेल्या मेजर आणि मिनी गाळे तसंच महापालिकेची जागा, मुदत संपलेले, जागेमध्ये फेरबदल केलेले, महापालिकेची सभा आणि स्थायी समितीच्या सभेत बेकायदेशीर ठराव करून लाटलेल्या, पोट भाडे करू ठेवलेल्या, नाममात्र आणि रेडी रेटनर दरानं बेकायदेशीरपणे दिलेल्या सर्व जागा ताब्यात घेऊन त्यांचा जाहीर लिलाव करावा, अन्यथा नागरिकांना घेऊन तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांनी दिलाय. आज रूपाभवानी मंदिर परिसरात पीएचजी बंगला येथे काल जाहीर वशीकरण करून या ठिकाणी लिलाव करायचं आजार स्क्वेअर फूट असं पेपर आलेलं होतं, परंतु या ठिकाणी एक ना एक 1000 स्क्वेअर फूट असं 5-6 हजार स्क्वेअर फूट जागा द्यायचं या ठिकाणी ठरवलेले आहेत. परंतु रस्त्यावरचं जागा गेल्या 25-30 वर्षापूर्वी त्या आमच्या रूपाभवानी ट्रस्टीला दिलेला आहे, परंतु ते जागा सोडून आम्ही या ठिकाणी ते करा आपल्या पीएचजी जुना बंगल्यामध्ये. पण आत्ता बघितलं की जे काही लिलावमध्ये भाग घेतलेले आहेत त्या लोकांकडे पैसे न आणता त्या ठिकाणी आलेले आहेत, परंतु काही एक नंबर गाळा हे 600 रुपये जास्त याच्याने ठरलेलं आहे, परंतु 2 नंबर घेतले नाही, 3 नंबर का घेतलं आहे अजून त्याच्याकडे पैसे नाहीत. पण मला म्हणायचं आहे की जे काही गाळा घेणार आहेत महानगरपालिकेने त्यांच्याकडे चेक न घेता पैसे घ्यावं रोख, कारण चेक देऊन नंतर बाउन्स होऊ नये या पद्धतीचं कामकाज या ठिकाणी करावं. शुक्रवारी रूपा भवानी परिसरात असलेल्या पीएचई बिल्डिंग कचरा डम्पिंग स्टेशन येथील 1000 स्क्वेअर फुटाच्या जागेचा शारदीय नवरात्र उत्सवात लहान बाळांसाठी खेळणी वस्तू ठेवण्यासाठी लिलाव करण्यात आला. यामध्ये 7000 रुपये ते 27000 रुपयांपर्यंत लिलाव झाला. हा लिलाव फक्त 10 दिवसांसाठी असेल, असं यावेळी भूमापन अधिकाऱ्यांनी सांगितलं. आम्ही पीएचई बंगला येथील आमच्या मालकीची जी जागा आहे तिथं 5 लोकांच्या गाळांसाठी लिलाव करत आहोत, फक्त खेळणी ठेवण्यासाठी, त्याचा वापर दुसरा कोणत्याही कारणासाठी करायचा नाही. आणि त्याचं अपेक्षित भाडं आहे 7391 रुपये आणि प्रवेश फी आहे 500 रुपये. किती दिवसा करता हे? 10 दिवसाकरता आहे फक्त. लिलावात किती जण भाग घेतले? लिलावात 6 जण भाग घेतलेले आहेत. हा लिलाव अत्यंत चुकीच्या पद्धतीनं केलेला आहे. लिलावात सामील झालेल्या नागरिकांना कोणत्याही प्रकारची सोयी सुविधा दिलेली नाही, या ठिकाणी लाईट पाण्याची सुद्धा व्यवस्था नाही, असं सुरेश पाटील यांनी सांगितलं. आमच्या रूपाभवानी ट्रस्टीचे जे काही म्हणणं होतं 3 वर्षापूर्वी 88000 भाडं होतं, त्या 88000 मध्ये 10% वाढवत या ठिकाणी जे भाडं वाढ करण्यात आलेलं आहे. एकूण कोरोनाच्या काळात 2 वर्ष या ठिकाणी सर्वच बंद असताना आता 1,20,000 रुपये जे काही 19,000 रुपये आपण ठरवलेलं आहे, त्या आमच्या ट्रस्टीचे लोक म्हणाले की जे वाढ केलेलं आहे कोरोनाच्या काळात, धंदा नाही, पाणी नाही, काय नाही, फक्त सर्व बंद होतं, त्यावेळी हे घेतलेलं कमी करावं असं आम्ही आयुक्तांना आणि आपले सहायक आयुक्त पाटील साहेबांना विनंती केलेला आहे, जेणेकरून या भागातलं जे कोणी हे घेतले घेणार आहेत आपले खेळणीसाठी त्या लोकांनी या ठिकाणी सर्व व्यवस्था साफसफाई स्वच्छता केलं पाहिजे. ते शर्ती अटी आहेत, त्या शर्ती अटीमध्ये कुठल्याही पद्धतीचं भंग होऊ नये त्याचं दक्षता आपल्या महानगरपालिकेचे अधिकारी घ्यावं, आणि आता उद्या काय झालं तर आम्ही गप्प बसणार नाही. याप्रसंगी सहाय्यक आयुक्त विक्रमसिंह पाटील, भूमापन अधिकारी पुजारी, माजी नगरसेवक चेतन नरोटे, संजय सर्वदे, यल्लप्पा पुजारी, रूपा भवानी ट्रस्टी मंडळाचे अध्यक्ष मल्लीनाथ लातुरे, उपाध्यक्ष संताजी भोळे, रवी हक्के, जगन्नाथ बंडगर, यल्लप्पा कर्ली, विजू कोळी, नागराज डबरे, कोळेकर लातुरे आदींची उपस्थिती होती.